नमस्कार, मी डॉक्टर नीलकंठ धनराज पाटील. आज वडगाव शहरामध्ये मी प्रचार रॅली व आझाद चौकामध्ये जाहीर सभा घेणार आहोत. आता मी इथून पाचोर रोडच्या कार्यालयातून निघतोय आणि महिंदळ्यामध्ये जी घटना घडली, एका ज्येष्ठ महिलेवर जो अत्याचार झाला, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची साधून भेट घेणार आहोत रस्त्यामध्ये. आणि अशा घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था ही वडगाव पाचोऱ्यामध्ये रहावी यासाठी सगळ्यांनी जो योग्य उमेदवार असेल त्याच्या बाजूने मतदान करा. आणि वडगाव पाचोऱ्यात जे गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि परिवारवाद वाढला आहे, त्याला बाउंड्रीच्या बाहेर पाठवा. हे सगळे मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती. दादा, आज तुमचं प्रचार रॅली जी आहे त्याचं नियोजन काय काय आणि कुठं कुठं जाणार आहे आज? आज आम्ही आमच्या पाचोरा रोड कार्यालयातनं बस स्टँड आणि नंतर पोलीस स्टेशन, मेन रोड आणि त्यानंतर आझाद चौक आणि आझाद चौकमध्ये जाहीर सभा घेऊन आम्ही या रॅलीचा समारोप करतो. सभाची किती वाजता रॅली संपल्यावर सभा होईल? 12 ते 1 वाजेचे दरम्यान.